आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रमधून ज्या महिला बेपत्ता झाल्या आहेत त्या संदर्भातला हा विषय हाती घेण्यात आला आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. मॅडम, आज एक महत्वाची पत्रकार परिषद झाली, हा खरंतर खूप गंभीर विषय आहे, काय या सगळ्या संदर्भातली माहिती आहे आपण मांडली? गेले 3 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून महिला आणि मुलींची बेपत्ता होणारी संख्या फार मोठ्या प्रमाणात होती आणि ती दिसतीय. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणेला एकत्र करत एक चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव तयार करणं आणि त्यावरती सगळ्यांनी एकत्रित काम करणं याच्यासाठी आज विशेष सुनावणी ठेवली होती. यामध्ये राज्याच्या गृह विभागाच्या वतीनं राहुलजी कुलकर्णी, पोलीस महानिरीक्षक राहुल सुहासजी वाडके, विशेष पोलीस महानिरीक्षक दीपकजी पांडे आणि हरवलेल्या व्यक्तींचा विभाग पोलीस उपायुक्त स्वामीजी उपस्थित होते. अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांनी अहवाल सादर करत असताना काही ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी करणं फार गरजेचं आहे असं वाटतं आणि म्हणून या सक्षम यंत्रणेसाठी मग भरोसा सेल असेल, मिसिंग सेल्स असेल आणि त्या अनुषंगाने ही तपास यंत्रणा पुढे घेऊन जाणत असताना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतही आपण फार मोठ्या प्रमाणात काम करतोय. पण ज्या महिला या मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत त्यांना परत घेऊन येणं, परत सोडवणं, त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याची पुनर्निर्मिती करत असताना चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे असं मनापासून वाटतं. त्या संदर्भातले आयजी PCWC त्यांनी प्रस्ताव राज्य शासनाला दिलेला आहे, त्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार हा गृह विभाग करेल आणि महिला बालविकास मंत्री करतील असं मला खात्री वाटते. एक आजच्या मीटिंगमध्ये रिपोर्ट सुद्धा सादर करण्यात आला, त्या रिपोर्टमध्ये काय होतं नेमकं? आजच्या रिपोर्टमध्ये जो हा रिपोर्ट सादर करण्यात आला याच्यामध्ये 3 महिन्याची आकडेवारी आहे महिलांची आणि या आकडेवारीमध्ये ही जी आकडेवारी आहे महाराष्ट्र पोलिसांच्या वतीच्या वेबसाईटवरची आकडेवारी आहे. या आकडेवारीमध्ये 16 ते 25 वयोगटातल्या मुली आहेत, 3594 मिसिंग केसेसची नावं आहेत, पण यामधील काही सापडून आलेले आहेत, म्हणजे काहींचा तपास लागलेला आहे, काही परत आलेल्या आहेत. ती आकडेवारी यामधून निश्चितपणाने अजून कमी होईल, पण तरी सुद्धा ज्या मिसिंग आहेत किंवा काही बरेच दिवस, काही बरेच महिने त्यांचा शोध लागत नाही त्यांच्यासाठी आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. यामध्ये यंत्रणा कुठेतरी कमी पडते का किंवा यंत्रणेमध्ये तुम्हाला काय कमतरता जाणवली? जर कौटुंबिक हिंसाचाराची केस असेल तर ती पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल असला पाहिजे, तिथं महिलांची तक्रार घेतली गेली पाहिजे. त्याच पद्धतीने मिसिंग सेल जो असतो तो प्रत्येक पोलीस स्टेशन जिल्ह्याला तरी असावा, जिल्ह्याच्या ठिकाणी जो मिसिंग सेल ऍक्टिव्हली काम करणारा असावा आणि अशा पद्धतीच्या ह्या यंत्रणा त्यांचं जर काम करत राहिला. महाराष्ट्रामध्ये एकूण वर्किंग वुमन 35% आहेत, कामाच्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळणं त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे तिथं ICC कमिटी असणं गरजेचं आहे आणि म्हणून शासकीय, निमशासकीय, खाजगी असतापणा इथे ICC कमिटी, LCC कमिटी अस्तित्वात असेल तर महिलांना सुरक्षितता मिळेल. पण त्या कमिट्याचं अस्तित्व नसेल तर त्यांना पोलिसांकडे जावं लागतं, भरोसा सेल नसेल तर त्यांना पोलिसांकडे जावं लागतं. म्हणजे मिसिंग सेल नाही म्हणून तो काम ताण पोलिसांवरती कामाचा ताण आहे. म्हणून मला असं वाटतं की ही यंत्रणा सक्षम असावी महिला आणि युवतींसाठी, बालकांसाठी जी स्वतंत्र विभागणी करत असताना त्यांच्यासाठीची यंत्रणा जर चांगली आपण सक्षमरित्या उभी केली तर निश्चितपणाने त्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय आपण देऊ शकू. आता तुम्ही गेले काही दिवस या गोष्टीचा सतत पाठपुरावा करताय राज्य सरकारकडे, राज्य सरकारकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? या संदर्भातलं मी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेस प्रोग्राम हा नागपूरमध्ये घेतला होता, त्यावेळेस राज्याचे माननीय गृहमंत्री स्वतः उपस्थित होते, व्हर्च्युअली उपस्थित होते आणि त्यांनी आयोगाचं आणि या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि आयोग या चर्चेसत्रामधून निघणारे निष्कर्ष हे संबंधित विभागाला पाठवून दे, म्हणजे गृह विभागाला पाठवून दिल्यानंतर आम्ही त्याच्यावरती निश्चितपणाने काम करू असाही शब्द त्यांनी दिला. त्याच्यामुळे त्यांचा प्रतिसाद हा सकारात्मक आहे आणि मला खात्री आहे राज्याचे गृहमंत्री या महिलांच्या सुरक्षितेसाठी निश्चितपणाने पुढाकार घेऊन त्याच्यावरती तातडीने कारवाई करतील. बेपत्ता होण्याचा प्रकार हा शून्यावर यावा खरं तर हे सगळ्यांना वाटतं आणि यासाठी महिला आयोगाकडनं आता पुढील पावले कशी उचलली जाणार आहेत? खरं तर राज्य महिला आयोग हे एक संवैधानिक विभाग आहे, स्वायत्त संस्था आहे, त्यांनी शासनाला शिफारशी पाठवायची असते, शासनाला सूचना करायची असते, संबंधित विभागाला का म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार हा आयोगाला असतो किंवा समिती गठीत करून त्याचा प्रमुख नेमण्याचा अधिकार हा आयोगाला असतो. पण यंत्रणा काम करत असताना आजच्या या आढावामधून आमची जी विशेष सुनावणी झाली त्याच्यामधून आमच्या यामध्ये आम्ही राज्य शासनाला आता एक शिफारस पाठवते की त्यांनी तातडीने विशेष समिती नेमावी आणि या विशेष समितीने दर 15 दिवसांनी अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा, जेणेकरून शासनाकडे सुद्धा बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींची प्रकरण जिल्ह्यानिहाय राहील आणि किती तपास झाला आणि अजून किती करावा लागेल याचा आढावा देखील त्यांना घेता येईल आणि आयोग देखील त्याचा पाठपुरावा करेल. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोरून निघून आला, ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यामध्ये काही घरगुती कारण तो सुद्धा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये दिसून आलेला आहे, त्या अनुषंगाने काही पावलं उचलली जाणार आहेत काही सूचना दिल्या जाणार का राज्य सरकार? शेवटी कुटुंब व्यवस्था समाजाचा पाया आहे, म्हणूनच आम्ही भरोसा असेल चांगल्या पद्धतीने कार्यरत करा हे सांगण्याचं
उद्देशच हा आहे की कोणतेही कुटुंब हे त्यांच्यामध्ये एखादा विसंवाद घडत असेल तर तो संवाद कसा होईल, ते कुटुंब एकत्र कसं येईल. आणि मला सांगायला तुम्हाला निश्चितपणे कौतुक वाटेल की आमच्या आयोगामध्ये आलेल्या 100 पैकी 88% केसेस आम्ही या काउन्सिलिंगच्या माध्यमातून सोडवलेला आहे. त्याच्यामुळे आमची खात्री आहे जर त्या कुटुंबाचं काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीचे झालं तर ते कुटुंब एकत्र येऊ शकतं. चांगल्या पद्धतीने कुटुंब एकत्र येण्यासाठी त्यांचा संवाद हा सक्षम सुदृढ असला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि यासाठी काउन्सिलिंग सेंटर म्हणजेच भरोसा सेल याच्यावरती आपला भर असावा असं मला मनापासून वाटतं. निश्चितच तर भरोसा सेलवर जोर देण्याची खूप जास्त गरज आहे, कारण जर हा आकडा कमी करायचा असेल तर या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामन नितीन वर्णेसह दीपेश त्रिपाठी मुंबई तकसाठी मुंबई.